तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो इतका जबरदस्त असतो आनंद. तसंच हे पण आहे की देताना जो आनंद मिळतो तो घेताना मिळतो. कधी विचार करायचा, आमच्या ऋषी मुलींनी खूप विचार करून टाकलेले आहेत, देणं त्याग देणं देता त्यागू नको होता हा महत्वाचा मुद्दा. आणि म्हणून यज्ञ भावनेने जेव्हा तुम्ही देणार त्यावेळेला हे सगळं होईल. मग तुम्ही कशा पद्धतीने बांधून ठेवाल? नाही मी ना मी फक्त नदीवर घाट बांधू बस, बाकी काही आणि हेच खरं आहे असं म्हटलं तर ते बांधणं होईल का? तर तो धर्म होईल का? तुम्ही विदुष्ट निर्माण करताय. तुम्ही कशाही पद्धतीने समाजाला बांधा, कोणी अन्नदान करून बांधले बांधून देईल, कोणी ज्ञानयज्ञ करून बांधून देईल. ज्ञानयज्ञ करायचं म्हणजे काय की ज्ञान अतिशय निरपेक्ष भावनेनी ज्ञानाचं वितरण करणं हाच ज्ञानयज्ञ आहे. कोणी मंदिरं बांधून करेल, कोणी घाट बांधून करेल, कोणी अजून वेगवेगळ्या प्रकारांनी करेल, पण देण्या सगळ्याच्या मूळ कॉमन काय तर मला द्यायचंय समाजाला कसं द्यायचंय त्याग बुद्धीनी यज्ञ भावनेनी द्यायचंय. मग तुम्ही कसंही द्या, परंतु जर का एखाद्याने म्हटलं नाही की हे असंच केलं तर धर्म होतो तर तुम्ही ही पहिलीच धर्माची पायरी तोडली, कारण तुम्ही विदुष्ट निर्माण केलं, समाजाला बांधण्यासाठी गेला पण निर्माण केलं विदुष्ट. कसंही बांधा, प्रामाणिक प्रयत्न करा प्रत्येकाने की मी समाजाला काहीतरी देणार लागतो. हा प्रामाणिक जर प्रयत्न झाला प्रत्येकाचा तर तो समाज एकसंध राहणारच आहे. धर्म हा समाज बांधणीसाठीच आहे, एक महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही की भगवंतानी पण ते सांगितलंय की मी प्रजा यज्ञासह निर्माण केलेली असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा त्यांनी सांगितलंय की अरे यज्ञासह निर्माण केली म्हणजे काय आहे की तुम्ही परस्परांना एकमेकांना मदत करा तरच तुमचं अस्तित्व आहे, नाही तर तुमचं अस्तित्व नाहीये. ही यज्ञ भावना जर तुम्ही जागवली नाही तर तुमचं अस्तित्व नष्ट होईल. मी तर तुम्हाला दिलाय जन्म, त्याच्याबरोबर मी यज्ञ पण केलेला आहे. ही यज्ञ भावना पण तुमच्यात दिलेली आहे. तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला यज्ञ भावनेनेच काम करायला लागेल, जीवन व्यतीत करायला लागेल, तर तुमचं अस्तित्व राहील. साधा हिशोब करा तुम्ही की प्रत्येक माणसाने ठरवलं की नाही मी फक्त माझाच विचार करेन. चिंतनाचा विषय घरी जाऊन चिंतन करा की सगळ्यांनी ठरवलं समाजाच्या प्रत्येकाने की मी फक्त आणि फक्त स्वार्थ बघणार तर समाज टिकू शकेल. 200% समाज टिकू नाही शकत. समाज टिकलाय, आपलं राष्ट्र टिकलाय, आपलं जग टिकलाय हे या भावनेतच टिकलेलं आहे. कलकने की प्रजेबरोबर यज्ञ देखील मी निर्माण केलेला आहे आणि ही भावना यज्ञ भावना आहे म्हणून समाज टिकलेला आहे. अशी जिथे नाही असे काही समाज गेले, काळाच्या पडद्याआड गेले, माहिती पण नाही. आणि म्हणून ही जी भावना आहे ही भावना आमची जागृत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मग कसं असतं की काही वेळेला आम्ही असं म्हणतो की नाही पण मग नुसती ही भावना यज्ञवाने कशाला देतात, उपकाराची फेड म्हणून देऊ शकतो. उपकाराची फेड म्हणून कशाला देतात? तुम्ही खरंच उपकाराची 100% फेड करू शकता का? मला सांगा बरं तुम्ही उपकाराची फेड. मला सांगा की मी कुठेतरी औरंगाबादला गेलो आणि तिथे स्कूटर मला कोणी ओळखीचं नाही, काही नाही काही नाही, मी स्कूटरवरून चाललोय आणि कोणीतरी मला धक्का मारला आणि मी नालीत पडलोय, नाल्यात पडलोय, मला खरचटलं, हे लागलंय, थोडासा बेशुद्ध झालो. बाजूला एक माणूस उभा आहे, तो पटकन समोर आला, तो पटकन समोर आला, त्याने मला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं, माझ्या खिशातून डायरी काढली, माझ्या पत्नीला फोन केला, त्यांच्या स्वतःच्या पत्नीला फोन केला की डबा घेऊन ये, असा असं माणूस पडलाय. सगळं हे सगळं त्यांनी केलेलं आहे, निरपेक्ष भावनेनी केलेलं आहे हे सगळं. आता ह्याची मी समजा 100% परतफेड करायचं म्हटलं तर शक्य आहे का? मला सांगा बरं, मी 100% परतफेड कशी करू शकेन? ही 100% परतफेड होणार नाही. आणि मग 100% परतफेड करायची म्हणजे काय करायचं? मग मी असा तिथे दबा धरून बसायचं की आता या माणसाचा केव्हा ऍक्सिडेंट होतो, हा कारण मला 100% परतफेड करायची आहे. हा केव्हा ऍक्सिडेंट होऊन त्या नाल्यात पडतोय, त्या नाल्यात पडल्यानंतर मी त्याला उचलतोय. बरं, 3-4 महिने असे गेल्यानंतर अरे आता काही त्याचा ऍक्सिडेंटच होत नाही, मग मी माझी स्कूटर त्याच्या अंगावर घालायची का आणि त्याला नाल्यात पडायचं? आणि मग तो नाल्यात पडला, मग गेलो मी उचललो त्याला,
काय तो सर थँक्यू म्हणाल तर चालणार, तुम्ही थँक्यू म्हणू नका. का? कारण मी बेशुद्ध होतो, मी थँक्यू नव्हतो म्हणतो तुम्हाला. मला 100% परतफेड करायची. अशी परतफेड होते का? मग कशी परतफेड होणार आहे? तर त्या माणसाने अतिशय निरपेक्ष भावनेने हे जे यज्ञचक्र आहे या यज्ञचक्राला चालना देण्यासाठी म्हणून माझी मदत केलेली आहे, निरपेक्ष भावनेने केलेली आहे, त्याच यज्ञचक्राला मी पण चालना द्यायची आहे. म्हणजे उद्या माझ्यासमोर कोणीतर असा पडला तर त्याच निरपेक्ष भावनेने कुठच्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता मी पूर्णपणे त्याला मदत करणं म्हणजे ते यज्ञचक्र सतत चालू ठेवणं. परतफेड नसते उत्तराची. तर हे यज्ञचक्र सतत चालवत ठेवणं ही प्रत्येक माणसाची जरुरी आहे. जर का समाज टिकवायचा असेल तर ही भावना असली पाहिजे. ही जर भावना नसेल तर समाज टिकणं फार मुश्किल, समाज टिकू शकणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा इथे आहे. आणि मग माणसाने दुसरं कुठचं आहे हे तर झालं पाहिलं की मी काहीतरी दिलं पाहिजे समाजाला, मी प्रेम दिलं पाहिजे, मी आदर दिला पाहिजे, मी माझ्याजवळ जे जे काही आहे ते दिलं पाहिजे. कुठलीही अपेक्षा न करता त्यावेळेला स्वाभाविकपणे मी समाजाशी बांधला जातो. आणि समाजातला असा प्रत्येक माणूस जेव्हा विचार करतो त्यावेळेला हे जे जाळं असतं ना त्या जाळ्यातला प्रत्येक बिंदू एकमेकांना धरून ठेवतो आणि ते जाळं जे आहे ते जाळं पूर्णपणे सशक्तपणे उभं असतं. म्हणून धर्माची पहिली पायरी जी आहे ती धर्माची पहिली पायरी ही आहे की तुम्ही तुम्हाला समाजाशी बांधून ठेवणं. धर्म म्हणजे काय तर हे आहे पहिलं. आता समाजाशी हे बांधून ठेवताय, सृष्टीशी कशी बांधून ठेवणार तुम्ही सांगा बरं. मानवेतर सृष्टी जी आहे त्या मानवेतर सृष्टीशी कशी बांधणार? तर तिथे परत आदरानेच बांधायचं. आणि सर्वात मोठं आदराचं स्थान कुठलं आहे तर आमच्या जीवनामध्ये सर्वात आदराचं स्थान कुठलं असेल तर माता आहे. कारण माते एवढं आदराचं स्थान आमच्या जीवनात कुठलंही नाहीये. आणि मग त्या सृष्टीकडे जेव्हा आम्ही मातेच्या रूपात त्या सृष्टीला बघतो त्यावेळेला स्वाभाविकच आमचं भावविश्व बदलतं. बायोलॉजिकली माझी आई आणि दुसरी स्त्री यात काही फरक नाहीये. पण ज्यावेळेला मी आई म्हणतो त्यावेळेला माझं भावविश्व बदलून गेलेलं असतं. त्याचप्रमाणे मला हे जरी माहिती असलं की ही पृथ्वी दगड माती वगैरेचीच आहे पण ज्यावेळेला मी तिला भू माता म्हणतो त्यावेळेला तिच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातो. आणि ती भूमाता ती विष्णुपत्नी होते माझी. आणि मग सकाळी उठल्यावर माझ्या तोंडून सहज शक्य हे निघणं की विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, माझं स्पर्शन क्षमस्त, माते माफ कर मला, आता दिवसभर मी तुला तुडवणार आहे माझ्या पायात. पण ही माफ कर याचा अर्थ असा आहे की मला जाणीव आहे याची की मी तुझ्या याच्यावर कारण तुझ्या चांगल्या खांद्यावर मी खेळणार आहे, तू माता आहेस माझी. पण ज्याप्रमाणे ती पृथ्वी सुद्धा म्हणते अरे लेकरा तू याच्यात घे कारण तिच्यात ती क्षमता आहे आपल्या सगळ्या लेकरांना पोचण्याची, तिच्यातून ते सगळं शेतीतून तुम्हाला धान्य मिळताय सगळं मिळताय तुम्हाला ती उभी करते तुम्ही तिला पुरवताय तिला त्याचा आनंद वाटतो. पण जसं ती तिचं कर्तव्य मातेचं पार पाडते तसं मी पुत्राचं कर्तव्य पार पाडतो का हा महत्वाचा मुद्दा. ती तर पाळते. अहो मला तुम्ही सांगा आई जेव्हा बाळाला दूध पाजत असते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर केवढा कृतकृत्यतेचा भाव असतो की घे किती स्वतःच्या अंगातलं दूध ती तिला त्याला पाजत असते तेवढा कृतकृत्यतेचा भाव असतो त्याच्यात. तो देण्याचा असतो कितीही घे तू आहे माझ्याकडे कारण मी माता आहे तुझी. हा तो जो काही भाव आहे मातेचा तोच भाव पुत्राचा पण असतो, पुत्र म्हणून असतो तो. आणि म्हणून ते लहान बाळ त्याचं पोट भरलं की स्तन सोडून देतं, ओरबडत नाही ते. हा भाव केव्हा आमच्या मनातही निर्माण होईल की अरे ही माझी माता आहे ती देतीये मला, तिचे आभार मानले पाहिजेत मी आणि मला जेवढं पाहिजे तेवढं देण्याची तिच्यात क्षमता आहे. पण मी जर का माझा पुत्र धर्म पाळला नाही आणि मी जर का ओरबाडत बसलो तिला तर आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करणार आहोत. आणि म्हणून माझ्या मनामध्ये जेव्हा माता म्हणून भाव निर्माण होतो
या भूमातेचा या मातृभूमी म्हणून भाव निर्माण होतो त्यावेळेला स्वाभाविकच तिचं ओरपाद माझ्याकडून होणारं ओरबाडणं बंद होतं. गंगा ही गंगा राहत नाही ती गंगा मैया बनते. तुळस राहत नाही ती तुळशी मैया बनते. कळलं की नाही? हे भाव माझ्यात निर्माण होतात. एकदा का मी गंगा मैया म्हटला तर तिच्यामध्ये मी प्रदूषण निर्माणच कसं करेन? माझ्यामध्ये जर का आईचा भाव निर्माण झाला तर मी त्या गंगेचं प्रदूषण रोखणार आहे. मी कसं करू शकेन? कारण ती मला देतीये सगळं. मग माझं कर्तव्य नाही का पुत्राचं म्हणून? मग माझं पहिलं कर्तव्य आहे की अरे तिचं प्रदूषण रोखा. सगळी झाडं हे सगळं सृष्टी माझ्यासाठी आहे, ती धरणी माता मला देतीये. तर माझं पण कर्तव्य आहे की हे पर्यावरण मी सांभाळायचंय. आणि म्हणून आमच्या धर्मामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये या सगळ्या सृष्टीला माता म्हटलेलं आहे. आमचे असे मित्र असतात ते म्हणतात की अरे काय तुमचा पण धर्म असा आहे की म्हणे झाडालाच देव मानतो. म्हटलं झाडाला देव नाही म्हणत तर झाडामध्ये पण देव बघतो आम्ही, हा फरक आहे. म्हटलं आम्हाला प्रत्येक चराचरात ते दिसतं, ते झाडामध्ये पण आम्हाला देव दिसतोय. आणि म्हणून आम्ही त्याचा कधीही नाश करू शकत नाही कारण की आमची भावना आहे की ती आई आहे माझी. ही भावना जेव्हा आम्ही जागृत करू त्यावेळेला त्या सृष्टीला आम्ही कधीही ओरबाडणार नाही. आणि ते जर ओरबाडलं नाही तर पर्यावरणाचा प्रश्नच मिळेल आमचा. काही संबंधच येत नाही पर्यावरणाचा बिघडवण्याचा. ही भावना आमची असली पाहिजे. मग सृष्टीला कसं जोडायचं? तर सृष्टीकडे माता म्हणून बघायचं. सृष्टीकडे जर का तुम्ही माता म्हणून बघितलं तर हा पर्यावरणाचा प्रश्न निघून जातो. तुम्ही जोडलं त्या मानवेतर सृष्टीला तुम्ही जोडणं म्हणजे काय करणं? तर त्याचा ऱ्हास होणार नाही हे बघणं. त्याचा ऱ्हास होणार नसेल तर माझ्या आतमध्ये ही माझी भावना तीव्र जागृत करणं हे खूप महत्वाचं. की ही संपूर्ण सृष्टी एक माता आहे माझी, ही एकदा भावना माझी जागृत झाली मी कशाला मी तिचा ऱ्हास करेन? मी ऱ्हास करू नाही शकणार. लहान मूल मी व्हायचं आहे की जर का आई मला दूध पाजते तर मी देखील बाळच व्हायचं आहे. माझं पोट भरलं तिच्यात क्षमता आहे. कितीही लोक असू देत तिच्या अंगा खांद्यावर नाचत असू देत, दिवसभर तिला तुडवत असू देत, तिच्यामध्ये ती क्षमता आहे सगळ्यांना पोचण्याची. मग जर का तिच्यात क्षमता आहे आणि ती जर का तिच्या कर्तव्याचं पालन करते तर मुलगा म्हणून पुत्र म्हणून माझंही कर्तव्य आहे की माझं पोट भरलं की मी थांबलंच पाहिजे. ते बाळ थांबतच स्तंभ तोडून देत सोडून देत ते. या दृष्टीने आम्हाला सृष्टीशी जोडताय. म्हणून दुसरी पायरी आहे, पहिली पायरी आहे ती मानवाने समाजाला जोडायचं आहे. व्यक्तीने समाजाला जोडण्याची पहिली पायरी आहे. आणि दुसरी पायरी आहे ते व्यक्तीने त्या मानवेतर सृष्टीला जोडण्याची आहे. आणि मग तिसरी पायरी जी येते ती त्या चैतन्याला जोडण्याची. ह्या दोन पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या आम्हाला अभ्युदयाकडे घेऊन जातात. आणि ही जी तिसरी पायरी आहे ही आम्हाला निश्रेयसाकडे घेऊन जाते. त्या चैतन्याला कसं जोडायचं? त्याचे अनंत मार्ग आहे. तसं कारण असं आहे की ते चैतन्य मला कसं भावलं, मला कसा त्याचा अनुभव आला, त्या आणि कुठच्या मार्गाने आला त्याप्रमाणे तसे तसे संप्रदाय म्हणत असतात. बुद्धांना एका विशिष्ट मार्गाने गेल्यामुळे त्यांना तो अनुभव आला. बरं, ते जे चैतन्य आहे तो जो सच्चिदानंद आहे तो शब्दातीत आहे, तो अनिर्वचनीय आहे, तो सांगता येत नाहीये. आणि त्यामुळे प्रत्येक महानुभाव ज्याला ज्याला हा संबंध ज्याला ज्याला हे आलेला आहे अनुभव आलेला आहे तो सांगतो त्या पोटनिर्मिती की अरे मी या या मार्गाने गेलो आणि मला त्या सच्चिदानंदाचा अनुभव झाला. ज्यांना ते पटले ती माणसं त्या मार्गाने गेली, ते त्यांचे अनुयायी झाले, तो त्यांचा संप्रदाय झाला. पण प्रामाणिक प्रयत्न करतायत ते त्या मार्गाने जायचा, त्या चैतन्याशी एकरूप व्हायचा, त्या चैतन्याला जोडण्याचा. तसंच दुसरा जैनांना जे दिसलं, महावीराला जे दिसलं, महावीरांच्या मागे लोक गेले, तो एक संप्रदाय निर्माण झाला. येशू ख्रिस्ताला एक वेगळं दिसलं, तो एक संप्रदाय निर्माण झाला. अनंत संप्रदाय निर्माण होण्यामध्ये गैर काही नाहीये. प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ही जोडण्याची प्रक्रिया आहे, ही जोडण्याची प्रक्रिया आहे. ते चैतन्य मला कुठच्या रूपात दिसेल त्याप्रमाणे मी लोकांना सांगणार आहे.
आणि त्याप्रमाणे तेथे संप्रदाय निर्माण होणार आहे. संप्रदाय निर्माण होणं आणि मी सांप्रदायिक असणं ह्यात मुळीच चूक नाहीये. सांप्रदायिक असणं आणि सांप्रदायिकता याच्यामध्ये फरक आहे. अहो ते जे चैतन्य आहे ते चैतन्य जर का कळलं असतं तर सगळ्यांना एकच मार्ग दिसला असता. तसं नाही, ते अनिर्वचनीय आहे. त्याचे मार्ग वेगळे आहेत की तुम्हाला आता आपण भक्तियोगाचा एवढा 14 दिवस त्याच्यावर निरूपण केलं, परंतु भक्तियोगानेच तो मिळतो असं नाहीये. ज्ञानयोगाने पण मिळतो, कर्मयोगाने पण मिळतो, ध्यानयोगाने पण मिळतो, मंत्रयोगाने पण मिळतो, हठयोगाने पण मिळतो, नामजपाने पण मिळतो, सगळ्यांनीच मिळतोय तो. आणि हे सगळे प्रामाणिक प्रयत्न केले तर सगळे मार्ग तिथे जाऊन पोहोचत आहेत. त्यामुळे संप्रदाय असणं ह्यात अजिबात काही नाहीये, हे स्वाभाविक आहे. परंतु सांप्रदायिकता म्हणजे काय आहे, तर मी जो मार्ग निवडलाय तोच बरोबर आहे हा अट्टाहास जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला समाजामध्ये वितुष्ट येतं. समाजात वितुष्ट आला की धर्माची पहिली पायरी जी आहे ती पहिली पायरी तुम्ही मोडली. धर्माची पहिली पायरी आहे की मानव आणि समाजाला बांधून ठेवणं, धरून ठेवणं. वितुष्ट आलं याचा अर्थ ती धरणं जे आहे तुमचं ते सुटलं. पण हेच जर का तुम्ही हा तुम्हाला त्यांनी सांगितलंय का त्याचाही आदर करा, मला हे पटलंय याचा आदर तू कर, मी तुझा आदर करतो, आपण दोघेही तिथे जाऊन भेटू, हे सामंजस्याचं सूत्र आहे. हे सामंजस्याचं सूत्र म्हणजे धर्म. आणि म्हणून संप्रदाय वेगवेगळे असणं, मी सांप्रदायिक असणं वेगळं पण सांप्रदायिकता वेगळी आहे. काही जण असं असतात हा एकच मार्ग नाही तर बाकीचे मार्ग नष्ट व्हायला पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा त्यांची करणी असते. तो कळस आहे सांप्रदायिक हा धर्म नव्हे. आणि या धर्माने जर तुम्ही गेलात तर तुम्ही तिथपर्यंत पोचणारच नाही आहात. कारण हे धर्माच्या चौकटीत नाहीये. धर्माच्या चौकटीत राहायचं असेल तर तुम्हाला त्या भगवंताला जाण्याचा मार्ग अनंत आहे. कुठच्याही मार्गाने जा, तुमचा प्रयत्न प्रामाणिक असू दे. परंतु प्रत्येक वेळेला धर्माची पहिली आणि दुसरी जी पायरी आहे या दोन पायऱ्या तुम्हाला तुडवून नाही चालणार. त्या जर तुडवल्या तर तुम्ही तिथपर्यंतही जाऊ शकता. त्या सांभाळूनच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून धर्म माझ्या जीवनामध्ये मोक्षापर्यंत आहे. धर्माची पहिली पायरी काय आहे, ते मूलतत्व आहे. मी लाकूड घेतलं, लाकडाची मी खुर्ची बनवतो, एक दुसरा आकार केला तर ते टेबल बनतं, कदा की तिसरा आकार केला तर अजून कपाट बनतो, चौथा आकार केला तर दरवाजा बनतो. पण लाकूड त्यातलं मूलतत्व आहे. तसंच संप्रदाय वेगवेगळे वेगवेगळे आहे, धर्म हे मूलतत्व आहे. आम्ही धर्माच्या चौकटीत राहूनच मोक्ष कमवू शकतो. मोक्ष मार्गावर जाताना सुद्धा धर्म सोडला नाही पाहिजे. आणि धर्म सोडला नाही पाहिजे म्हणजे धर्माच्या या तिन्ही पायऱ्या ज्या आहेत या तिन्ही पायऱ्या तुम्ही पाळल्या पाहिजेत, तरच त्याचा उपयोग होतो, नाही तर उपयोग होतो. धर्माच्या या तीन पायऱ्या पाळल्याच पाहिजेत. जर का एखादी जरी पायरी सुटली तुमची तरी देखील तुम्हाला दुसऱ्या दोन मिळणार नाही. अर्थ आणि काम तुम्ही धर्माच्या चौकटीत राहा, आनंद घेऊन तुम्ही धर्म आणि अर्थ आणि काम करू शकता. त्याचप्रमाणे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या करता करता धर्माच्या चौकटीत राहून तुम्ही सहज रीतीने या मोक्षाच्या मार्गावर जाऊ शकता. पण ते धर्माच्या चौकटीत. आणि म्हणून मी म्हटलं तसं की मोक्षाच्याही वरती धर्म आहे. आणि धर्माची चौकट सोडता नाही काम. धर्माची चौकट सुटली तर मोक्ष मिळणार नाही, 100% मिळणार नाही. कारण धर्माचा बेसच तो आहे. अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्हीना सांभाळणारा तो धर्म आहे. आणि म्हणून जगामध्ये एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की प्रत्येक राष्ट्र हे धर्माधिष्ठित असलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक राष्ट्रामध्ये प्रत्येक माणसामध्ये देण्याची वृत्ती असली पाहिजे. दानधर्म असला पाहिजे, परोपकार असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, सामंजस्य असलं पाहिजे प्रत्येक राष्ट्रामध्ये. ते अमेरिका असो, लंडन असो किंवा भारत असो, प्रत्येक राष्ट्र धर्माधिष्ठित असलं पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक राष्ट्र ह्या मानव धर्माधिष्ठित असलं पाहिजे. जर का त्या धर्मामध्ये पहिलीच पायरी सगळे जण का उल्लंघन करत असतील तर ते जे राष्ट्र आहे ते राष्ट्र शांत नाही राहणार आहे, अशांत राष्ट्र असणार आहे. प्रत्येक
प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये धर्माची दुसरी पायरी पण प्रत्येकाने ही केली पाहिजे, तर पर्यावरण टिकणार. मग तुम्ही तिला माता म्हणा, आमच्या इथे आमची ती संस्कृती पूर्वापारामुळे आम्ही तिला मातेचं रूप दिलं. तुम्ही वेगळ्या पद्धतीने तिचा हे करा, तुम्ही पूजाच करताय तिची, वेगळ्या पद्धतीने करताय. एवढं तुम्ही काय माताच म्हटलं पाहिजे असं मुळीच म्हणणं नाही. परत तेच आहे, अट्टाहास हा जो प्रकार आहे हा प्रकार धर्मामध्ये नाही. मी पैसे वाटतोय किंवा मी गरिबांना रोज तिथे याच्यात जाऊन पैसे किंवा हे करतोय आणि ह्याच्यामुळे मी फक्त समाज बांधू शकतो, बाकी सगळे तुम्ही झूट आहात, अट्टाहास नाही. तू काम करतोय, तू समाजाला म्हणतोय, तू धार्मिक काम करतोय. मी वेगळ्या पद्धतीने करीन, मी ज्ञानदान करीन, मी पण समाजाला सांगतो, मी पण देतोय काहीतरी. कळलं की मी मंदिर बांधले, तिसरा तोही देतोय काहीतरी. मी नदीवर घाट बांधीन, चौथा कोही काहीतरी समाजाला करतो, कोही धर्माचं करतोय. आणि सगळे जेव्हा एकमेकांचा आदर करतील, अरे वा तू हे करतोयस का, कारण तुझ्यात कुवतही आहे, छान. तू हे करतोयस का, छान. कारण प्रत्येक जण धर्माचंच आचरण करताय आणि हे धर्माचं आचरण प्रत्येक जण करताय याची जर का जाणीव प्रत्येकात असेल तर तो समाज सुखीच होणार आहे. कारण समाज बांधणी आणि समाज उभारणीसाठी धर्म आहे. त्याचप्रमाणे सृष्टीशी कसं आम्ही संधान बांधायचं, सृष्टीला कसं जोडून घ्यायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. फक्त तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा की त्याचा ऱ्हास होणार नाही. आम्ही त्याला मातेचं रूप दिलं कारण की आमच्यामध्ये ते संस्कार आहेत, आमच्यामध्ये ती आमचे सगळे पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आहेत आणि म्हणून आम्हाला ते मातेचं रूप देण्यात जास्त सोपं वाटतंय. म्हणून आम्ही त्याला मातेचं रूप दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही निसर्गाचं रक्षण केलंय, त्याचा ऱ्हास होणार नाही हे बघतोय. तुम्ही वेगळ्या पद्धतीने करा, काही म्हणणं नाहीये, तेही चांगलं आहे, ऱ्हास होणार नाही हे महत्वाचं. त्याला बांधून ठेवायचंय, त्याचा ऱ्हास करायचा नाही हे महत्वाचं. कस हे दुय्यम, तो प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये किती संप्रदाय असले, प्रत्येक जण जिथपर्यंत प्रामाणिकपणे त्या चैतन्याशी एकरूप होत नाही तिथपर्यंत त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करत राहावे. पण त्या राष्ट्रामध्ये त्या प्रत्येक संप्रदायाला सारखाच मान मिळायला पाहिजे. नाही, आमच्या राज्यामध्ये हे असंच व्हायला पाहिजे, आमच्या राष्ट्रामध्ये त्या रामाला मानलंच पाहिजे, बाकी सगळे झूट आहे. हा धर्म नाही होत, तुम्ही कधीच रामापर्यंत नाही पोहोचणार. इस्लाम खतरे में आहे म्हणून वाक्याचे करायचं, आयुष्यात ते अल्लापर्यंत पोहोचणार नाही. कारण असं आहे की तुम्ही धर्माचा शेवटचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही धर्माची पहिलीच पायरी चुकलात की मग तुम्ही पोचणार कसे त्या शेवटच्या पायरीला. ही शेवटची पायरी आहे मोक्ष, पण तिथे पोचण्यासाठी पहिली पायरी भक्कम पाहिजे की नको तुमची.